विधानसभा निवडणुकीपूर्वी चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये खदखद पाहायला मिळते. चिंचवड मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडे जगताप कुटुंबियांव्यतिरिक्त इतर सुद्धा पर्याय आहेत असं विधान पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचे माजी सरचिटणीस अमोल थोरात यांनी केले. सध्या या ठिकाणी अश्विनी जगताप भाजपच्या विद्यमान आमदार आहेत, तर त्यांचे धीर शंकर जगताप हे सुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. पुढच्या आमदार अश्विनीताईंनी स्वतः आमदारकी लढणार असं मत व्यक्त केलेलं आहे. कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं या दोघांमधला जो ग्रहकल दिसत आहे याच्यामध्ये कार्यकर्त्याचं नुकसान होते आणि पक्षाची जी प्रतिमा आहे याला सुद्धा एक प्रकारे त्याला धक्का लागतो. त्यामुळे पक्ष वाढीसाठी हे धोकादायक आहे आणि पक्षाकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. येणाऱ्या काळामध्ये पक्ष चांगला व्हावा.